शेतकरी लॉन्ग मार्चला सरकार सामोरं जाणार आहे. चर्चा करण्यासाठी दोन मंत्री रवाना होणार असल्याचं कळतंय. दादा भुसे आणि अतुल सावे यांच्यावर समजूत काढण्याची जबाबदारी दिली गेली असं समजतंय. आदित्य किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडून सुद्धा शेतकऱ्यांची भेट घेतली जाण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते. ही आत्ताची एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय. आमदार विनोद निकोल यांनी म्हटलेला होता, थेट इशारा दिला होता की शेतकऱ्यांना आता सरकारनं येऊन भेटलं पाहिजे आणि या सगळ्या संदर्भात आता चर्चा करण्यासाठी शेतकरी मार्चला सरकार सामोरं जाणार आहे. आणखी अपडेट्स घेऊया. आमचे प्रतिनिधी गणेश कवडे सध्या आपल्याशी जोडले गेलेत. गणेश, दोन मंत्री रवाना होणार असल्याचं कळतंय, काय या संदर्भातले आणखी अपडेट्स आहेत? कुठे नेमकी शेतकऱ्यांची भेट होणार, काय चर्चा होणार? नक्कीच, शेतकऱ्यांची पहिली बैठक होती ती होणार होती, मात्र ती झालेली नाही. त्यावेळेस शेतकऱ्यांच्या मोर्चातील जे सदस्य आहेत त्यांनी मागणी केली होती की तुम्ही थेट आता मोर्चामध्ये येऊन आहे ती भेट घ्यायला द्यावी. त्यानुसारच आता एक शिंदे गटातील मंत्री दादा नमो होम्योपैथी से जुड़े हुए जो जो आप लोगों ने उपचार किए हैं, मैं उन सभी से यही कहूंगा, सफल है मतलब ईमानदार है, ईमानदार है इसीलिए सफल है. नमो होम्योपैथी आरोग्य संजीवनी. भाजपकडून अतुल सावे हे दोन मंत्री जे आहेत ते शेतकऱ्यांचा मोर्चा ज्या ठिकाणी पोहोचेल त्या ठिकाणी ते जातील आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याच पद्धतीने विरोधी पक्षातील असलेले उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे देखील या शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे कुठेतरी दादा भुसे आणि अतुल सावे ज्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांची समजूत काढतात का हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की दोघांवर ही जबाबदारी देखील आहे ती देण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकरी आता दादा भुसे आणि अतुल सावे यांचं ऐकतात का हे देखील गरजेचं आहे, कारण की ज्या पद्धतीने मोर्चांना तुम्ही बैठक घेणार होता मात्र ती बैठक घेतली नाही, दुसऱ्या दिवशी बैठक घेतो असं सांगितलं होतं मात्र बैठकीत शेतकरी येण्यासाठी तयार नाहीयेत. त्यामुळे आता ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं आंदोलन येईल त्या ठिकाणी आता हे दोन मंत्री जाऊन समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं आंदोलन मिटतंय का हे देखील पाहणं गरजेचं आहे. निश्चित. गणेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी. तर नाशिकच्या सुरगाण्यातून निघालेला शेतकऱ्यांचा महामोर्चा आता कसारा घाट उतरून ठाणे जिल्ह्यामध्ये दाखल होतोय आणि विधान भवनावर हा मोर्चा धडकणार आहे. त्याचं हे भव्य स्वरूप सध्या आपण दृश्यांमध्ये पाहतोय. शेतकऱ्यांचा हा महामोर्चा आहे आणि कसारा घाट उतरून आता हा शेतकऱ्यांचा महामोर्चा ठाणे जिल्ह्यामध्ये दाखल होतोय आणि हा सगळा भव्य रूपातला जो महामोर्चा आहे शेतकऱ्यांचा तो थेट विधान भवनावर धडकणार आहे. आणि कसारा घाटातून या मोर्चा संदर्भातले अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड. विविध मागण्यांसाठी शेतकरी मुंबईच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळत आहेत. मी आता कसारा घाटामध्ये आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो की पूर्णतः 5 ते 6 किलोमीटरचा हा सर्व घाट आहे आणि यामधून पूर्णतः शेतकरी पायी आता मुंबईच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळतात. आपण आता बघू शकतो की शेतकऱ्यांच्या मागण्या ह्या रास्त आहेत, सरकारने त्या लवकरात लवकर मार्गी लावाव्यात. आज शिष्टमंडळांना बैठकीसाठी बोलवलेलं आहे, मात्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी आमच्याशी चर्चा केली तरच आम्ही ही बैठक जी आहे तिच्यासाठी जाऊ, अन्यथा कुठल्याही अधिकाऱ्याने बैठकीसाठी बोलावलं तर आम्ही जाणार नाही अशी भूमिका कॉम्रेड नेत्यांनी घेतलेली पाहायला मिळते. एकंदरीत आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणावरती लोक जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. एकंदरीतच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीसाठी बोलवलं होतं, नंतर ही बैठक रद्द करण्यात आली आणि त्यानंतर शेतकऱ्यांचा रोष जो आहे तो पाहायला मिळाला. मजल दर मजल करत हे शेतकरी मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह सागर आव्हाड, G24 कसारा घाट. लाल मातीतली कुस्ती म्हणजे G24.